नमस्कार. फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये मी नासा योगदूत आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आज हा 26 सप्टेंबर 2017 मंगळवार. आजच्या काही ठळक बातम्या. 2011 जनगणनेनुसार वीज नसलेल्या घरामध्ये वीज देणार. वीज कनेक्शनसाठी कुठलंही शुल्क नाही, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन. SBI खातेदारांना मोठा दिलासा. आता बँकेत 5,000 ऐवजी 3,000 किमान शिल्लक रक्कम ठेवावी लागणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी ONGC दीनदयाळ ऊर्जा भवनाचं केलं उद्घाटन. नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांचा राजीनामा. वर्षभराचा होता अध्यक्षपदाचा करार. आगामी अध्यक्ष होणार भाजपाचा. जगातील सर्वात लठ्ठ महिला अशी ख्याती असणाऱ्या इमाम अहमदचे अबुधाबी येथील रुग्णालयात निधन. क्रीडा मंत्रालयाकडून बॅडमिंटनपटू PV सिंधूच्या नावाचे पद्मभूषण पुरस्कारासाठी शिफारस. रविवारी झालेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाने 47.5 षटकात ऑस्ट्रेलियावर 5 गडी राखून सहज विजय मिळविला. हार्दिक पांड्या विजयाचा सुपरस्टार. कर्णधार विराट कोहलीने दिली कौतुकाची थाप. आणि मराठी साहित्य क्षेत्रातील ज्येष्ठ साहित्यिक आणि पत्रकार अरुण साधू यांचे निधन. याबरोबरच ठळक बातम्या संपल्या. या बुलेटिनचं वृत्तसंकलन केले आहे कुणाल पवारे यांनी. तेव्हा पुन्हा भेटूया उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये. तोपर्यंत नमस्कार.